नमस्कार, सविताज किचनमध्ये आज आपलं स्वागत आहे. नेहमीचे पोहे तर आपण कांदा पोहे नेहमीच बनवतो, त्यापेक्षा वेगळं काहीतरी खावंसं वाटलं तर अशा प्रकारे दडपे पोहे करायची रेसिपी आज तुम्हाला सांगत आहे. त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. सुरुवातीला त्यामध्ये पापड तळून घेते आहे. हे दडपे पोहे करायला अतिशय सोपे आणि चवीला अतिशय छान लागतात. मुलांना टिफिनसाठी सुद्धा आपण असे दडपे पोहे करून देऊ शकतो. तर अशा प्रकारची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. त्यासाठी पापड तळून घेतलेले आहेत. त्यानंतर त्या तेलामध्ये थोडे साधारण अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत. ते देखील मी छान असे तळून घेते आहे. शेंगदाणे आणि पापड आपण वरून या दडपे पोह्यासाठी वापरणार. शेंगदाणे देखील छान तळून झाल्यानंतर राहिलेल्या तेलामध्ये आपण मोहरी आणि जिरे घालून घ्यायचे आहेत. तेल गरमच असल्यामुळे छान तडतडल्यानंतर जिरे मोहरी, त्यामध्ये आपण मिरच्या घालायच्या आहेत. साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी. मिरची देखील छान तडतडून झाल्यानंतर हळद, हिंग घालून छान असं परतून घ्यायचं आहे. तळणीची मिरची जी मिळते बाजारामध्ये ती घेऊन आपण यामध्ये वापरायची आहे. यामुळे चव खूप छान लागते आपल्या दडपे पोह्यांना. मी इथं साधारण 1.25 किलो पोहे घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यामध्ये मीठ, पिठी साखर आणि मेथकूट घालून घ्यायचं आहे. आपल्या अंदाजानुसारच घालायचं आहे. त्यानंतर चिरलेला बारीक कांदा घालून घ्यायचा आहे. साधारण 1 मोठा कांदा मी घेतलेला आहे. आणि ओलं खोबरं घ्यायचं आहे. ओलं खोबरं देखील साधारण 1 नारळाचं खोबरं मी इथं वापरलेलं आहे. खोबऱ्यामुळे आपल्या दडप्या पोह्याला एक मस्त छान अशी चव येते. आपण आपल्या आवडीनुसार खोबरं वापरू शकतो, कमी जास्त करू शकतो. तसेच कोथिंबीर घालून घ्यायचं आहे आणि साधारण 1 लिंबू यावरती पसरून घ्यायचं आहे, पिळून घ्यायचं आहे. केलेली तयार फोडणी देखील यावर ओतून घ्यायची आहे. त्यानंतर मी नारळाचं पाणी काढून ठेवलेलं होतं. साधारण 1 भांडं ते अर्ध भांडं एवढं नारळाचं पाणी आपल्याला पुरेसं होतं. साधारण 1 कपभर मी नारळाचं पाणी इथं वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्या दडप्या पोह्यांना एक छान अशी टेस्ट येणार आहे. सर्व मिश्रण आपण एकत्र करून घ्यायचं आहे. व्यवस्थित एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. त्यावरती तळलेला पापड मी घालून घेते आहे. यानंतर तळलेले शेंगदाणे देखील घालायचे आहेत. शेंगदाणे आणि पापड छान मिक्स करून झाल्यानंतर हे पोहे आपल्याला खाण्यासाठी रेडी आहेत. नाश्त्यासाठी तसेच टिफिनसाठी देखील अशा प्रकारचे पोहे तुम्ही नक्की करून पहा. खूप छान चव लागते या पोह्यांची. चला तर मग खाण्यासाठी हे पोहे रेडी आहेत. माझ्या सविताज किचन या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा.